युतीच्या प्रस्तावासाठी भाजपनं एक पाऊल पुढे टाकलं होतं, पण त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसादच दिला नाही. मुनगंटीवार आज युतीची बोलणी करण्यासाठी मातोश्रीवर जाणार होते, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना भेटीची वेळच दिली नाही. या निमित्तानं शिवसेनेनं भाजपचा वचपा काढला आहे. हमारी हार्दिक इच्छा है की साथ में रहे. बंधू भगिनींनो, यावेळी एका व्यक्तीचं नाव अजून मी घेणार आहे. ती व्यक्ती आपल्या पक्षाची नसेल, पण या ठिकाणी हिंदुत्वाचा जागर ज्यांनी उभा केला आणि भारतीय जनता पक्षासोबत या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र धर्म ज्यांनी जागवला, त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा देखील या ठिकाणी उल्लेख करणं हे महत्त्वाचं आहे. शिवसेनेवर वारंवार बोलून शिवसेना काही बिथरणार नाहीये. ती भारतीय जनता पार्टीवर सरकारमध्ये आहे. वाघाला गोंजारणं म्हणा, मतांसाठीची बेगमी म्हणा किंवा अजून काही, भाजपची ही युतीसाठीची आगतिकता आहे. 2014 मधल्या मोदी लाटेसारखी परिस्थिती आज राहिलेली नाही, त्यामुळे भाजपला आता मित्र महत्वाचे वाटायला लागले. म्हणूनच युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर जाण्यासाठी मुनगंटीवारांनी 16 एप्रिलचा मुहूर्त ठरवला होता. मुनगंटीवारांनी मातोश्रीवर फोन केला, पण उद्धव ठाकरेंनी भेटीची वेळ नाकारली. स्वबळावर शिवसेना ठाम आहे. भाजपने गोंधळ द्या नाहीतर मुका घेऊ द्या. बरं, तो दादा कोण कधी सिनेमा होता, मुका घ्या मुका, त्यांनी पाहायला पाहिजे. तुम्ही का तोडली? जागा वाटपांवरून वाद झाला, तो वाद कोणी निर्माण केला? आम्ही केला. आमच्या वाट्यात आलेल्या जागा ज्या होत्या परंपरेने त्याच आम्ही मागत होतो, पण तुमच्या डोक्यात मोदींची हवा गेली. ती हवा इतकी पराड फुटीला गेली की तुमचं विमान पंख्याशिवाय वरती उडायला लागलं. आता त्यांना उतरवता येत नाही. गेल्या काही दिवसात शिवसेना भाजपमधला तणाव वाढलाय. अहमदनगरमध्ये शिवसैनिकांची हत्या आणि त्यावरून शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे यावरून शिवसेनेत रोष आहे. त्यातच नाणारचा करार झाल्यामुळं शिवसेना संतप्त आहे. आमदारांना निधी न मिळण्याच्या कारणावरनं उद्धव ठाकरे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना 2 तास ताटकळत ठेवलं आणि एवढं करून भेट नाकारली. याचाच वचपा आता शिवसेनेनं काढलाय. 2014 विधानसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपच्या नेत्यांनी मनातल्या मनात कळविना एक निर्धार केला होता की यापुढे मातोश्री वारी करायची नाही. मात्र गेल्या काही वर्षात परिस्थिती बदललेली आहे आणि शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेमुळे युतीच्या चर्चेसाठी पुन्हा एकदा भाजपला मातोश्री वारी केल्याशिवाय पर्याय नाही असं चित्र दिसत आहे. दुसरीकडे भाजपला जास्तीत जास्त बदनाम करावं, जेरीस आणावं आणि मातोश्री समोर गुडघे टेकायला लावावेत अशी शिवसेनेची रणनीती आहे. आता सध्याच्या परिस्थितीत तरी मातोश्रीवरून अपॉइंटमेंटची वेळ कधी मिळते याची वाट पाहण्यावाचून भाजपकडे पर्याय नाही. अमित जोशीसह दिनेश तुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.